राज्य के अन्य एवं औषधि प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्रान द्वारा आज पत्र परिषद का आयोजन किया गया था, जिसमें सुरजागढ़ इस्पात कंपनी 250 एकड़ जमीन दान देने की बात कही। इन्वेस्टमेंट मी सांगितलं की 5000 कोटीचा इन्व्हेस्टमेंट आहे आणि जवळजवळ 8 ते 10 हजार लोक तिथे काम मिळणार आहेत लोकांना। आणि हा सुरजागढ इस्पात म्हणून हा कंपनी आहे आणि या कंपनीकरता जे जागा जे आपण माझा जे जागा आहे जवळजवळ 250 ते त्याच्यावरच येतो 250 एकर जमीन आपण या अगोदर जे लॉयड जे कारखाना होता लॉयड लिमिटेड त्यांनी मागितलं होतं, त्यावेळेला आपण थोडा मागे पुढे झालं, परंतु आता ह्यांनी जेव्हा मागल्यानंतर आपण त्यांना आपला स्वतःचा जमीन 250 एकर जमीन या प्रकल्पाकरता आपण दानमध्ये आपण दिलेला आहे हा स्पष्टपणाने आपल्याला सांगू इच्छितो की आपण काय आपला मोबदलाचा काय गोष्टी नाही आहेत। मला एकच होता की माझे लोक कामाला लागले पाहिजे, आमचे या निर्वाचन क्षेत्राचे प्राधान्याने कामाला लागले पाहिजे आणि लोक स्वतःच्या पायावर उभा झाला पाहिजे, या हेतूनेच आपण हा जमीन 250 एकर जमीन आपण या कंपनी सुरजागढ इस्पात या कंपनीला आपण दिलेला आहे। आणि जे आमचं माझं स्वतःचं स्वप्न होतं की कुठेतरी लोकांना काम मिळालं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून हा एक फार मोठा निर्णय आपण घेतलेला आहे, ह्याच्याकरताच आपण हा पत्रकार परिषद बोलवलेला आहे।